अंश माझा निजलाकार हंस 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 माझा। गप्पा काय मारत बसतेस, चल आज चल आणि तयारी करशील मग शाळेला उशीर होतो बेटा। नाही
या दोघांनाही तो बोलत बसते. आपण आपापली कामं बघूया. ठीक आहे, पण तू लवकर या. बोलत बसायचं काय बुड्डी. काय गं कुठी काय चालू तुझ्या शाळेमध्ये. अभ्यास चांगलं चालू ना. आता फिरायला गेलो तर मी बागेमध्ये म्हणून लागलं. मुली काय बोलते तू. म्हणजे आई बाबा आहेत ना. मला अजून नोकरी नाही, बेकार आहे. मला जेव्हा नोकरी लागेल ना माझ्या पहिल्या पगारात ना माझ्या गुड्डीसाठी मी छानसा ड्रेस घेऊन आले. चालेल मग. छान गाणं म्हटलं. नाही ना नाही, मला कुठलं गाणं येत. मला गाणं येत नाही आणि गोष्ट पण येत नाही. मी नाही सांगणार तुला गाण्यांची. कोणी सांगितलं का तुला. हे बघ, यापुढे आपल्या घरामध्ये ही गोष्ट काढायची नाही. हा, मी तुझ्यासाठी. तू मला ऐकणार नाही तर मी बाबांना नाव सांगेन. बाबा, मी तुझ्यासाठी गाणं म्हणून बघेन छानस. चालेल मग. चाकू इकडे तू इथं तुझ्यासाठी की नाही छानस गाणं म्हणून बघ. तू माझी चकुली आहे लाडाची. माझं आहे ते तुझ्यासाठी गाणं. लाडकी छकुली माझी लई गुणवान. लाडकी छकुली माझी लई गुणवान. एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन. एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन. लाडकी छकुली माझी लाडकी छकुली माझी लई गुणवान. लाडकी छकुली माझी लई गुणवान. एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन. एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन. रूढी मुलींच्या जीवाला बंधनात जगता जगता उभा जन्म गेला. परंपरा घातक रूढी मुलींच्या जीवाला बंधनात जगता जगता उभा जन्म गेला. तुला तुझ्या पायावरती तुझ्या पायावरती उभा मी करीन. तुला तुझ्या पायावरती उभा मी करीन. एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन. एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन. लाडकी छकुली माझी
स्वप्न साकार करना, स्वप्न साकार करना खर्च मी करीन, स्वप्न साकार करना खर्च मी करीन, एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन, एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन, लाडकी छकुली माझी, लाडकी छकुली माझी लई गुणवान, लाडकी छकुली माझी लई गुणवान, एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन, एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन, एक एक पैसा मिळवून तुला शिकवीन। शब्द दिला म्हणजे तो 100% खरा असणार हीच आमची खात्री। अहो आता माझच बघा ना, तब्बल 1 तास झाला मी केतनची वाट बघते, पण अजूनपर्यंत आला नाही। आता येतो की नाही हे सुद्धा माहिती नाही। खरंच मला अगदी माझ्या मनासारखा प्रियकर मिळाला। मी माझ्या मनाच्या अंतरंगात त्याचीच प्रतिमा बांधली। ए केतन, ये ना रे। अगं मला सांग, कमळ दगातील मध चाकण्यासाठी आलेला भ्रमर कुणी पाहिलं पडून जाईल का? आणि तो कमळ सुद्धा त्या भ्रमराची वाट बघत असतो आपला पिसारा फुलवून। आणि खरं सांग अंजू, काय आज की नाही, तू या ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसतेस। हा अगदी स्वर्गातील रूपवान परीच। ए केतन, पुरे झाली आहे माझी स्तुती, नाहीतरी कवी कल्पना कुठेतरी गर्द रानात भटकत फिरायची वेड्यासारखी। नाही ग, मी खरंच सांगतोय, तुझं हे गोरपान शरीर, काळे कोळे केस, या साऱ्यांना बघून मी तुझ्या प्रेमामध्ये कधी पडलो ना हे मला कळलंच नाही। केतन, तुला आठवते, तुला आठवते आपली पहिली भेट? अगं पहिलीच नाही तर प्रणयाच्या प्रत्येक भेटीतील श्रृंगार मला अजूनही जसाच्या तसा आठवते। त्यात ती नयनरम्य पहाट, वातावरणात गारठा होता, तू अगदी माझ्या जवळ होतास, सूर्य क्षितिजा वर यायचा होता। आणि मग तो पहाटेचा खट्याड वारा, ते बेधुंद करणारा संगीत, वसुंधरा कन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग, वसुंधरा कन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग, तल तल सजनी उंच भरारी मारूया पाखरा संग, वसुंधरा कन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग, वसुंधरा कन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग, तल तल सजनी उंच भरारी मारूया पाखरा संग। ओ हो, चंद्रावर घर मान
गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग चल चल सजनी उंच भरारी मारूया पाखरा संग हो हो हिमवर्षाच्या स्वागताला हळू चौडवू पतंग हिमवर्षाच्या स्वागताला हळू चौडवू पतंग चल चल सजनी उंच भरारी मारूया पाखरा संग वसुंधरा अन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग वसुंधरा अन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग सजनी उंच भरारी मारूया पाखरा संग हो 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 तुझ्या साजने फुटती ग तरंग आठवणीचे तुझ्या साजने फुटती ग तरंग चल चल साजनी उंच भरारी मारूया पाखरा संग वसुंधरा अन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग वसुंधरा अन गगनामध्ये उडवू प्रीतीचे रंग चल चल साजनी उंच भरारी मारूया पाखरा संग हो हो नाही काहीच नाही. अनिकेत नाव आहे ना चालिकेत.
आणि अनिकेतचा टाकलेला डाव कधीच चरकवत राहिला नाही, कधीच नाही टाकलेला फासा कधीच चुकला नाही, कधीच नाही. काजी जिंदगी है साली मेरी, काजी जिंदगी. अशा ठिकाणी कोण येत असे? हे फक्त रमणीय स्थळ आहे, इथे फक्त सकाळची माणसं येतात. आणि यावेळी यावेळी कोण येत असे? कोणीच नाही शकणार, कोणीच नाही. या अभिकेच्या समोर येण्याची कुणाची हिंमत नाही, कुणाची नाही. अरे कोण आहे, कोण आहे? कोणीच समजा यदा कदाचित कुणी आलं तर त्यालाही संपवून टाकायचा. अगदी अगदी कायमचा. कोणा कोणा चाल कोण कोण तुम्ही आणि या बगीचात काय करताय? पहिले तुम्ही सांगा तुम्ही कोण. मी कोण? मी या गावची सरपंच मीराबाई देशमुख. गावची सरपंच मीराबाई देशमुख. माझे नाव आहे का? माझं नाव आहे अनिकेत. आणि प्लीज मला माझ्या बापाचं नाव विचारू नका, कारण सालं मला माझ्या बापाचं नावच माहित नाही. बापाचं नाव माहित नाही? अरे मग कुणाचे तरी खानदान असेल ना? खानदान हो का? तिच्या मारिया खानदानीच्या. अरे खानदान कुणाचं आणि कुणी जपायचं सांगा ना सरपंचीन भाई. कुणी जपायचं? त्या वैरीन आईचं का त्या हरामखोर बापाचं? सांगा ना कुणाचं? मला आई ना बाप, मी आय असा एकुलता एक सांड. हे बघा असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही? काहीच वाटत नाही. आणि सत्य बोलायला काही कशा वाटायला पाहिजे सरपंचीन भाई? कठोर बोलत असला तरी माणुसकी आहे तुमच्या. ओ सरपंचीन भाई, माणुसकी आहे नाही होती. माणुसकी होती तरी सुद्धा या समाजामध्ये अतिशय माणसासारखा वागत होतो, अतिशय सामान्य माणसासारखा. नाही साल्या समाजात त्या माणसाला नाही पावलं सरपंचीन भाई. या समाजात त्या प्रत्येक माणसानं मला दिवसलं, माणसाला संपवून टाकलं आणि या समाजानं मला बोलावलं गुंड मवाली बदमाश बनवलं सरपंचीन भाई. हे बघा या गावची सरपंच म्हणून समजा किंवा एक समाजकर्ती म्हणून समजा, हे या समोर सारे धंदे सोडून द्या आणि हो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू? हो हो सरपंचीन बाई एक सामाजिक कार्यकर्ता. खरं सांगू का सरपंचीन बाई, आपल्या या चांगल्या चुंगल्या समाजाला खऱ्या अर्थानं कोणी अधोगतीकडे नेत असेल, खऱ्या अर्थानं कोणी या समाजाचा सत्यानाश करत असेल तर सारे ते तुमच्या सारखे राजकारणी. साले गोरगरिबांचे पैसे खाता, स्वतःला राजकारणी म्हणता, सामाजिक कार्यकर्ते तर तिच्या मारे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या. हे बघा प्रत्येक जण तसे नसतात म्हटलं. मी तुमची काही मदत करू शकते का? मला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही सरपंचीन बाई, मी माझा स्वतः समर्थ आहे. मला एक सांगा काम काय करता तुम्ही? मी झक मारतो. मी त्या मारी सरपंचींच्या माझ्या कामाशी तुम्हाला काय घेणं देणं? उलट बोलण्याची सवय वाटत. हो उलटाच बोलतो मी, उलटाच बोलतो नाही तर इच्छा मारी डायरेक्ट घुसवतो. असं करायला काही कारण आहे का? आहे ना गज करायला. हे बघा मी या गावची सरपंच म्हणून तुम्हाला काही मदत करू शकते.
तू मदत करू शकते सांगू सरपंचीन बाई या समाजामध्ये जो सारा स्वतःच बिघडला असेल तो दुसऱ्याला काय मदत करेल म्हणजे म्हणजे असं सरपंचीन बाई आहे बसा 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 बघा सरपंचीन बाई मला एवढंच म्हणायचं मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो अतिशय चांगल्या पद्धतीने नुसत्या नावानं ना ओळख सरपंचीन बाई तर चेहऱ्याला सुद्धा चांगला ओळखतो सांगू का आपल्या गावचे जे जुने ग्रामसेवक होते तर त्या ग्रामसेवकासोबत तुमचं लफड होतं सरपंचीन बाई त्या ग्रामसेवकासोबत तुमचे अनैतिक संबंध होते आणि हेच अनैतिक संबंध साधून तुम्ही जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार केले आणखी काही सांगू सरपंचीन बाई हे बघा हे सगळं तुम्हाला कसं माहिती तुम्हाला कसं सरपंचीन बाई तुमच्या सगळ्या काळ्या कृत्याची माहिती मला अतिशय चांगल्या पद्धतीने हे बघा हे शक्य नाही हे सगळं खोट आहे खोट हे सगळं खोट आहे हो खोट आहे हे सगळं खोट आहे हो हे सगळं खोट आहे काम करतो सरपंचीन बाई इथून डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि पोलीस स्टेशन मध्ये तुमचे सगळे काळे कृत्य सांगतो आणि पोलीस वाल्याचे आडवे तिरवे दंडे पडलेले पडले म्हणजे मग तुम्हाला कळेल नाही सरपंचीन बाई तुम्ही असं काही करू नका माझी तुझ्या मारी सरपंची आपोआपच तयार तयार करता इकडे बघा सरपंचीन बाई मी ज्या कामासाठी या गावात पाऊल ठेवलाय ते काम मला करायचं आणि त्यासाठी मला तुमची थोडीशी मदत पाहिजे हो हो मी तुम्हाला वाटते ती मदत करायला तयार आहे सांगा मदत करा पण सरपंचीन बाई माझ्या कामात सरासरी उलाढाल दिसून आली तर लक्षात ठेवा त्या ग्रामसेवकासोबत असलेले तुमचे सगळे फोटो गाव भरला गेले मी असं काही मी तुम्हाला वाटते ते मदत करायला तयार आहे बोला काय मदत करू मी तुम्हाला मला तुमच्या या गावामध्ये एक डाव मांडायचा आणि त्यासाठी मला या गावात राहायला जागा हवी आहे तुम्हाला जागा हवी आहे ना मग तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्याच घरी थांबा तुमच्या घरी हो हो माझ्याच घरी थांबा कोण म्हणून मी सांगेन ना सगळ्यांना सांगेन काय माझा मामे भाऊ आहे म्हणून सारी सरपंची बदमाश हरकत नाही हरकत नाही एक काम करा सरपंचीन बाई मी मी येईन तुमच्या घरी राहायला पण कृपा करून माझ्या कामात कुठलीही ओलाढाल करू नका कुठलीही गोष्ट कुठेही बोलू नका नाही तर माझा हा सूर हा आर पार केला म्हणून निघा निघा हे बघा पण तुम्ही येत आहे ना माझ्या घरी हो येतोय मी तुमची वाट बघते तुमच्या घराचा पत्ताही चांगला ठाऊक आहे ठाऊक आहे ना एकदम ठाऊक आहे कारण पांठेल्या वाल्याला विचारलं किंवा रिक्षावाल्याला विचारलं तर तोही सांगून देईल सरपंचीन बाई मग तुम्ही या सरपंची एक सामाजिक कार्य या सरपंच बाईला आज हाताशी धरलं पाहिजे कारण ज्या कामासाठी मी या गावात आलं ते काम मला पूर्ण केलंच पाहिजे कुठल्याही पद्धतीने कारण माझे जे जे वैर्य त्या प्रत्येकाला मला संपवलंच पाहिजे कारण त्याशिवाय मी शांत बसू शकणार नाही तर मी माझ्या दुश्मनाला बर्बाद करण्यासाठी आता मस्त पैकी जाव माझ्या सारीपाटाचा डाव माझ्या बुद्धिमत्तेचा डाव माझ्या या गावातले सगळे खेळाडू कसे स्थानापन्न झालेले आहेत हत्ती घोडा वजीर उंट आणि प्यादं पहिल्या घरात प्यादं एक एक घर चालत जेव्हा शेवटच्या घरात पोहोचत तेव्हा त्याचा होतो वजीर आणि वजीर देतो राजाला मान चेक अँड मे अशीच
अशीच मात मी माझ्या प्रत्येक दुश्मनाला देईन, प्रत्येक दुश्मनाला. कारण अरिकेतला टाकलेला डाव कधीच अर्धवट राहिला नाही, टाकलेला फासा कधी चुकला नाही, कधीच नाही. चंपा, चंपा, चंपा. कोण आहे? वासू काका तुम्ही? आणि या वेळेला? हे बघ, काका नाही म्हणालीस तरी चालेल. काय ग चंपा, आता फक्त 6 वाजायला चालले आणि तू झोपायला निघालीस? नाही हो, जरा वेळ पडली होती खाटेवर. नाही म्हणजे काय, मला इथे बघून तुला आश्चर्य वाटलं असेल. नाही वाटणारच आहे, कारण तुम्ही इथे येऊन काय उपयोग आहे? तुम्ही स्वतः तिथे एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये सापडले असताना माझी इथे येऊन मदत कोण करणार आहे? मदत? मदत करणारा आहे. कोण आहे तो? तो आहे ना आपल्या गावातला अनिकेत दळवी. तर मग नक्की माझी मदत करण्यामागे त्याचा काहीतरी वाईट उद्देश असेल ना? नाही 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 नाही, तसा तो वाईट माणूस नाही. पण काय संपा, गावामध्ये काही वाईट लोक असतात ना. कोणतं काम करणार आहे? माझ साधं काम आहे. तुला येत्या सोमवारी पहाडीच्या पायथ्याशी त्या केतन सोबत बोलायचं आहे. खोट खोट प्रेमाचं नाटक करायचं. बस एवढंच काम आहे? तर मग मी आता जाऊन त्याशी बोलून येते. चंपा, चंपा, आता नाही, आता नाही, येत्या सोमवारी तुला त्याच्याशी बोलायचं आहे. मग आणखी काय करायचं? काय नाही, एवढं काम केलं कि मग तुला त्या कामाचे आता मी 500 रुपये ऍडव्हान्स देतोय आणि बाकीचे काम झाल्यानंतर. काय झालं? पहिल्यांदा एक सुंदरशी लावणी म्हण. हे बघा, लावणी ऐकून झाल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे असतील ना तर तुम्ही जाऊ शकता. ना 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 ना, घे घे घे, आधी लावणीला सुरुवात कर. घे. सात माळा गजरा दे.
म्हणूनच तो अनिकेत तुझी तारीफ करतोय. हे बघा वासू काका, त्याला जाऊन सांगा की या चंपाचं नाव देखील घ्यायचं नाही म्हणून. अगं एक काम कर, ठीक आहे तू त्याच्या घरी येऊ नको, पण ते 500 रुपयाचं काम मात्र करायला विसरू नको. झालं ना तुमचं काम, आता जाऊ शकता तुम्ही. एकदा मासोळी गळा लागली की मग हिला सांगतो. काय नाही काय नाही, ते आपलं ग्रामपंचायतच ठराव. कसा ठराव? काय आमच्या ग्रामपंचायतनं तुला गावाबाहेर काढायचा निर्णय घेतला आहे. काका मग मी आता मी आता काय करू? काळजी करायची नाही चंपा, काळजी नाही करायची. मी आहे ना, मी त्या ग्रामपंचायतचा सदस्य आहे, आणि हे बघ मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा काळजी करायची गरज नाही. बर येऊ मी. अरे चंपा, त्या 500 रुपयाच्या कामाचं मात्र लक्षात ठेव. ठीक आहे? ठीक आहे, चले तुम्ही. हा नमस्कार साहेब. नमस्कार. झोपा काढतोय आपला अवघात थोडा लागला होता साहेब. रामनाथ जी साहेब. कोणी आले होते इथं? काय साहेब, मी झोपेत होतो तेव्हा तर कोणीच तर नव्हते आले जी. आणि जागेपणे? कोणीच नाही आले साहेब, जागेपणे नाही आले, कोणीच नाही आले. साहेब अहो काय करता तुम्ही साहेब? बघा वाटल्याशिवाय सह्या नका करू साहेब तुम्ही. काय रे वाटल्याशिवाय सह्या करू नकोस? सरपंच बाई सोबत तुझं भांडण वगैरे झालं का? 3 वर्ष झाली सरपंच बाईवर माझा 101% विश्वास आहे. अहो तुमचं बरोबर आहे, पण काय आहे साहेब, कधी कधी विश्वासू माणसंच विश्वासघात करतात. रामदास राहू द्या, बाईच्या आणि आमच्या घरगुती समाजात खीळ पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. बघा पण तुम्हाला असं नाही वाटत का की गेल्या काही दिवसापासून आपल्या सरपंच बाईच्या वागण्यात बराच बदल झालेला आहे साहेब? घरगुती का नाही, प्रत्येक मनुष्याला काही ना काही अडचणी असतात, त्यामुळे असं घडत. सांगणं काम आहे. अरे यावा जाता मत पुछ कहा का है संतोषी मा, कितना बदल गया इंसान. अरे देख तेरे संसार की हालत क्या होगी भगवान, अपनी संतोषी माँ, अपनी संतोषी माँ. जी कोणत्या पिक्चरचं गाणं आहे? आजी 2-3 पिक्चरचं आहे साहेब एकाच वेळेस. जाऊ द्या. बरं साहेब मी काय म्हणतो म्हणजे असं आहे बघा, आपल्या सरपंची बाई आहेत ना, म्हणजे हे बघा मी सांगतो, म्हणजे काही दिवसापूर्वी नाही का, मग आपली सरपंची बाई
त्या दिवशी मला एका तरुणाबरोबर फिरताना दिसली. जाऊ द्या, साहेबाचं लक्ष नाही. अमदास जी पाणी घे. बर साहेब. आपणी संत शिम धरण 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 दिल धरण घ्या साहेब घ्या. अरे कितना बदल गया इंसान. जी हो जी. कार्यालयामध्ये काही गाणं म्हणायचं असतं का? या ना काय साहेब, पिक्चर पाहून टाकते म्हणून तुलाच येऊन जाते रिकाम्या बसल्या बसल्या. काय करायचं साहेब आता? शो काय साहेब गाण्याचा? तुला रात्री भजनात जातो ना, म्हणतो कधी कधी गाणं. रात्री भजन गातो, दिवसा पिक्चरचे गाणे म्हणतो. काय मूर्खा, ऑफिस मध्ये झोपायला येतो का? जा घरी जाऊन झोप. बघा मीरा बाई, मी मूर्ख नाहीये, तुझा बापच मूर्ख होता. माझा बाप मूर्ख? हो. रामदास जी हे काम चालवलं नाही काय? आता सरपंच बाई आणि मी एकाच गावचे का नाही? गावण्यात आले नेवणी लागते माझी. रामदास अजी नाही जमते का नाही बाई तुझी ना माझी, म्हणून आपली कधी कधी गंमत करतो. गावला तर नाही कधी कागदपत्र आणि फाईल आणा अजी. कतन गा मेरा बाई, क्या फाईल घ्या. अरे अरे मेरा बाई कमालच करता मला, हाताला मेहंदी तर मस्त काढलेलं बाई. हा नाही म्हणजे रागात लागलं काही म्हटली जास्त म्हणून म्हणतो. माझ्या मुलीने लावून दिली आहे म्हटलं सगळं. पण मीराबाई सोबत नाही एवढ्यात म्हणा. नाही म्हणजे काशी साहेब नाही एवढ्यात सोबत नाही म्हणतो बाईला. बरं मला एक सांगा, त्या मुलांचे दाखले तयार झाले का? हो झाले, फक्त तुमच्याच तयार आहे. ते मी बघून. बर सरपंच बाई निघतोय मी. हो निघा. माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. निघा. साहेब जरा थांबा, हा इथ सह्या करून घ्या. काय मग साहेब निघा निघा. हो साहेब काय होते होते सह्या जाऊ ना. निघू मीटिंगच्या ठराव प्रती आहेत त्या. तुम्हाला उगीच त्रास दिला मी. नाही नाही त्रास कसला, माझं कर्तव्य आहे ते आणि तुमच्यावर तर माझा विश्वास आहे. पाहून असली सोमीरा बाई पाहून असते म्हणतो. रामदास तुला कितीदा सांगितलंय माझी गंमत करत नको जाऊ म्हणून. मी या गावची सरपंच आहे. माहित आहे माहित आहे माझी सरपंच आहे, पण पहिल्यांदा मी ना भाई सरपंच. काही जागा गावला तर मेहुणी नाही का? आता होते करते माणूस कधी कधी गंमत, कशाला बाईक पाहतो. अरे मेरा भाई का जुने दिवस विसरलीस का? आता मी या गावची सरपंच आहे. अस कधीपासून बाई? हे बघ रामदास, तुला आता सांगितलं ना माझी गंमत करू नको म्हणून. बरोबर नाही करत गंमत.
पण मी ओमनी म्हणून लागतो का सुपर लावली लावली महत्वाचे कागदपत्र आणि फाईल आहे शिक्का बिक्का मारून देऊ का ते मी मारून घेईन हा मी देऊ का नाही मी हे घरी घेऊन जाणार आहे आणि हो ऑफिस मध्ये झोपा काढू नको आला लक्षात हो आला की नाही लक्षात आलं मी निघते हा हो मला मी शिक्का मारतो म्हणते नाही मीराबाई काहीतरी गडबड आहे बा गडबड आहे मीराबाई काहीतरी चला आपण आता ऑफिस बंद करावं कुलूप लावून घरी जाऊ चला परमेश्वरा तूच वाचवली घराला आजपर्यंत मी कुणाचं वाईट केलं नाही कर्ममार्गानं कधी मी पैसा मिळवला नाही तरी असला प्रसंग आमच्यावर यावा बाबा तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी यशस्वी झालोय तरी मार्गात काटे आले बाबडीच्या झाडाचा उपयोग होतो माणसाला त्याचा एक काटा जरी शरीराला लुटला तरी शरीर रक्तबंबाळ होऊन जात तसंच झालंय माणूस माणसावर विश्वास ठेवतोय त्याच माणसानं विश्वासघात केला तर माणूस आयुष्यातनं उद्ध्वस्त होऊन जातोय आयुष्यातनं उठतोय तुम्ही असं उदास का दिसता मी काय म्हणते तुम्हाला तुम्ही एवढे डिस्टर्ब का शरदा बुद्धी नाही आली अजून हो ती शाळेत गेली आहे शाळा संपल्याशिवाय कशी येणार आहे घरी पण तुम्ही असं उदास का कळे ग सहज बाबांची आठवण झाली बाबांची आठवण झाली माणूस मिळाल्यानंतर काय होत फक्त आठवणी विसरा बघू सर अहो विसरा
नसेल भेटीनंतर आपण सुखी झालो आनंदी झालो ठेवतो तुला मी माझे ओले केस मोकळे करून उन्हात वाळवत बसले तुम्ही सुद्धा अंगणात एका कोपऱ्यात खुर्ची घेऊन कादंबरी वाचत बसला आणि सारखे सारखे मला चोरून चोरून बघत होता मी सुद्धा तुम्हाला तसंच चोरून चोरून बघत होते तेव्हापासूनच आपलं प्रेम जडलं एकमेका आणि त्या प्रेमाचं रूपांतर लग्नात आज त्या लग्नाला बहर आणि त्या वेलीवर एक स्वच्छ सुंदर असं कोमल फुल आणि त्या फुलाचा सुगंध आज अगदी चहूकडे दरवायला लागला गावाबाहेर
स्त्रियांना माझ्या मध्ये बोलू नये आणि तुम्ही तर मुळीच नाही। ओ या मानमुळे साहेबांना आमच्या आदर्श ग्राम पंचायतला कलंक लावलाय, कलंक। अंग अंग सहारे ग
मदनाची मस्तानी तू नुगनयनीचे नयन तुझे मदनाची मस्तानी तू प्रेमाच्या कस्तुरीने अशी बेधुंदी केलीस तू नुगनयनीचे नयन तुझे मदनाची मस्तानी तू प्रेमाच्या कस्तुरीने अशी बेधुंदी केलीस तू कामिनी तुझ्या इश्काने मी दीवाना झालो कामिनी तुझ्या इश्काने मी दीवाना झालो रोमांच थर थरे हृदयातून भरे रोमांच थर थरे हृदयातून भरे तुझ्या प्रीतीचे वारे ग साधनी साधनी तुझ्या स्पर्शाने अंग अंग शहारे ग साधनी तुझ्या स्पर्शाने अंग अंग शहारे ग चिंबोला करमतला श्रावणातली धारा तू चिंबोला करमतला पौर्णिमेचा चंद्र तू प्रकाश सारा दे मजला श्रावणातली धारा तू चिंबोला करमतला पौर्णिमेचा चंद्र तू प्रकाश सारा दे मजला चांदनी शुल्का तू दे मजला निवारा ग चांदनी शुल्का तू दे मजला निवारा ग रोमांच थर थरे हृदयातुनी भरे रोमांच थर थरे हृदयातुनी भरे तुझ्या प्रीतीचे वारे ग साधनी साधनी स्पर्शाने अंग अंग शहारे ग साधनी तुझ्या स्पर्शाने अंग अंग शहारे ग साधनी तुझ्या स्पर्शाने अंग अंग शहारे ग साधनी तुझ्या स्पर्शाने अंग अंग शहारे ग अंग अंग शहारे ग तू अरे मी मी चंपा काय करतेस हे बघ याआधी आपण कधी भेटलोय का तुझी माझी ओळख सुद्धा नाहीये अरे म्हणूनच मी तुला इथं भेटायला आली आहे ना मला भेटायला हा कशासाठी कशासाठी हे बघ केतन मी तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही काय करतेस तू अरे मला सारखी तुझी आठवण येते माझ्यात अरे बघ ना तुझ्या घरी गेले तर तुझ्या घरचे लोक असतात आणि माझ्या घरी सुद्धा माझ्या घरी येणारे लोक पण मी म्हणतो तू एवढं कशासाठी करतेस कशासाठी अरे जाऊ दे नाही सगळं हे बघ चल आपण दोघे जण जाऊन तिकडे बसूया तिकडे तिकडे म्हणजे कुठं अरे बघ ना बघ बघ तो सूर्य कसा अस्ताला जात बघ ना त्या सूर्याच्या साक्षीने आपण दोघी जण एक जीव होऊया अगदी मन मुरातपणे प्रीतीचा आस्वाद घेऊया आपण चल ना किती वेळ तर वाट बघतोय मी तर का कुठे गेली होतीस तू झालं नाही का समाधान केतन
मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. काय बोलतेस तू? अशा किती स्त्रियांना फसवणार असते. नाही अगं, कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा खोटं असतं. खोट मला समजून घे अंजू. अगं मी तुझा केतन आहे. अच्छा केतन, येते हो मी. अगं जा ना, नालायक कुठली. काय मी नालायक? आणि ही हे लायक. अंजू तुला नाही म्हटलं मी. अंजू तुला नाही म्हटलं. बरं केतन, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. पण मी काय केलं असा? मी खूप प्रेम केलं रे तुझ्यावर. कॉलेजमध्ये असताना भरपूर पोरं माझ्या मागे लागायची, पण कधी मी त्यांच्या मोहाला बळी पडली. माझं प्रेम फक्त तुझ्यावर. आणि तुझ्या पलीकडे मी कुणाचा देखील विचार केला नाही. आणि तू विश्वासघात केलेला नाहीये. काय झालं तुला अंजू? शारदा बऱ्याच दिवसाला आलो तेव्हा जरा गप्पा मारून जाईल. तुला तरी माझ्याशी गप्पा मारायला आवडत असल ना, तरी मला तुझ्याशी गप्पा मारायला अजिबात आवडत नाही. पण मला आवडत ना ग बाई. देवाची शपथ सांगतो, मेलेल्या सांडाची शपथ घेऊन सांगतो. मला खूप आवडत ग बाई, मला खूप. काय झालं, काय झालं शारदा? तुझं लग्न झालं आणि तुझ्या लग्नानंतरची तुझी आणि माझी ही पहिली भेट. मला काही दिवस तुरुंगात घालवावे लागले ना, ते फक्त तुझ्यामुळं. आणि या पोटाची खळगी भरण्यासाठी मला काही दिवस रस्त्यावर दारोदारी भीक मागत फिरावं लागलं ना, ते फक्त शारदा तुझ्यामुळं.
पण शारदा शारदा तुझ्या घरात जे नाही ना ते मात्र माझ्या घरात आहे. हे बघ तुझी श्रीमंती नको आहे मला. मला हवंय माया ममता वात्सल्य. माया ममता वात्सल्य का गं बय? माझ तुझ्यावर जेव्हा प्रेम होत त्याच्यामध्ये माया मोह वात्सल्य काहीच नव्हतं. तुझं माझ्यावर प्रेम होत पण माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. मार हे जरा उशिराच करेल. आणि म्हणूनच मला माझ्या मनासारखा नवरा मिळाला. मी माझं लग्न करून आणि आज मी माझ्या संसारात सुखी आहे. पण तू इथं काय आलास? तू इथून निघून जा आणि खबरदार माझ्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न केला असतो. संसारात विष कालवलं तर खबरदार. नंदा सुद्धा गेली वर. आणि त्या रिपोर्ट मध्ये शारदा तुझी सही होती हे मात्र विसरू नकोस. पक्का झालं सगळ्यांचा पत्ता घ्यायचा ठरवलंय मी. पती सगळ्यांचा सगळ्यांना संपवणार आहे मी. मी तुला नाही संपवणार कारण तुझा नवरा आधीच गेलाय जेलच्या चार भिंतीच्या. सरकारचे पैसे चोरून काय माझ्या शारदाचा नवरा आला. हे बघ ते तसं काहीच. हा नक्कीच कुणीतरी त्यांच्या विरुद्ध असलेला डाव आहे. माहिती आहे मला. पण मला एक सांग आता याच्यानंतर तू काय करणार आहेस? चांगला काय करणार आहे? कारण मोलमजुरी करून तर तू पोट भरू शकत नाहीस ना. बोल ना काय करणार आहेस तू? तो आमचा प्रश्न आहे. हो तुमचा प्रश्न आहे. प्रशांत आता अशी घरामध्ये राहून हातावर हात देऊन काय बसले आहेस? काय म्हणतो बाहेर जाऊन बघ. बाहेर जाऊन बघ लोक तुझ्या नवऱ्याबद्दल काय काय बोलतात. जा घराच्या बाहेर जाऊन नाही काय बोलतात म्हणे. शाकाचा नवरा झाला चोर आहे नालाय लफंग आहे. काय माझ्या शारदाचा नवरा झाला चोर लफंग नालाय. तू तर हेच सांगायला खायला असे ना तर आल्या पोळी परत जा. अनिकेतवर उतरणारे हात मी त्याच्या शरीरापासून वेगळे करू शकतो. तर ग्रामसेवकाची चोराची बायको असं मानानं जगण्याचा प्रयत्न. आजपासून या क्षणापासून तुझ्या आयुष्यात आलंय असं वाटत जे तुला संपून टाकेल तुझ्या घराला तुझ्या आख्या खानदानीला. मी आता तुझ्या संसारात एक छोटीशी थिंगी टाकली शारदा अगदी छोटीशी. आणि त्या आज थिंगीची होईल चिता आत फडकेला चारीकडे आणि त्या आधी खोटून जाशील तू तुझा नवरा तुझी आख्या खानदान. आणि अनिकेत टाकलेला डाव कधीच अर्धवट राहिला नाही. टाकलेला फासा कधीच चुकला नाही. Thank you.
बाजू रडतात. अरे बैस ना बैस, काय रे सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो, पण एक म्हैस राहिली तेव्हापासून गिरायकांना दूध देणं जरा कठीण झालंय. तू उद्यापासून आम्हाला दूध देऊ नकोस. अरे तुझे आजपर्यंत दुधाचे किती पैसे झालेत ना ते एक दोन दिवसात घेऊ जशी आज दिले असते रे. पैसे मागितले का होतील देवा द्या. पण बाईसाहेब, मी इथून जाताना एका तरुणाला बघितला, नवीनच वाटला. कोण आहे तो? माझ्या बाहेर कडला होता. म्हणजे माझी चौकशी करण्यासाठी इथं आला होता. बाईसाहेब खोटं बोलतात तुम्ही, खोटं बोलतात माझ्या. तर या तरुणाला मी त्या सरपंचासोबत दोन चारदा बघितलाय. एवढंच नाही, तो साला वाचू बघा वाचू बघा दोन्ही काही ना सोबत होता. नक्कीच मला वाटलंच, तुम्ही मला वाटलंच. तू माझे काम कशी हे बघ, तू तू जरा त्याच्यावर जरा बारकाईने नजर ठेव. म्हणजे तो कुठं जातो काय करतो त्याच्यात ती बारीक सारीक माहिती द्या. ते काम माझं पाहिजे, ते काम माझं. मी तुमच्या मदतीला केव्हाही तयार आहे. बस तुम्ही काही काळजी करू नका, काही काळजी. बरं पैसा घेतो. वहिनी, अगं वहिनी, वहिनी वहिनी पाहिलंस? अगं माझा 2 वर्षासाठी ट्रेनिंगचा नंबर लागलाय आणि ट्रेनिंग संपली की डायरेक्ट नोकरीची ऑर्डर आली. अभिनंदन भाऊजी. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी? हे तर आनंद अश्रू आहे. पण तुम्ही आता 2 वर्षासाठी आमच्यापासून दूर जाणार. हे केलं आता तुम्ही सुद्धा आमच्यापासून दूर पडशे. आम्ही दूर जरी असलोत ना तरी आपला राजवंश आहे तुमच्याजवळ, आपली गुड्डी. तिच्यासाठी बोलणं जगायचंय मला, त्याच्या कसली इच्छा जगायची काय? साहेब मला नका विसरू म्हणजे झालं. अरे दादा, अरे तुला कसा विसरेन, तुझ्यात तर मच्छीचा दुधाचा फोड आहे. पण वहिनी काय झालं मच्छी? ट्रेनिंगसाठी 7,000 रुपयाचा खर्च आहे आणि सुरुवातीचा 1,000 रुपयाचा खर्च आहे, असा एकूण 8,000 रुपयाचा खर्च आहे. पैसे जमण्याचा पैसा फेकायचं कुठलंही काम होत नाही. म्हणून तर मी आनंदा पत्र. बाई मी पदवीधर आहे, वरिष्ठ लिपिकाच्या जागेकरता अर्ज केला होता पण 30,000 रुपये मागत होते. येणार कुठून? तू आनंदा पत्कर सावते. अरे नशिबात जे व्हायचं असतं ना ते झाल्याशिवाय राहत नाही. पण भाऊजी कधी जायचं होत तुम्हाला? 1 तारखेला रुजू व्हायचंय मला. आणि आजची 29 तारीख, आताशी फक्त 3 दिवस आणि घरात फक्त 3,000 रुपये. बँकेतले होते नव्हते सगळे पैसे संपले. होत नव्हतं सगळं सोनी विकणं, त्यांना जामिनावर सुटण्यासाठी त्याच्या रिकवरीचे पैसे भरलेत मी सगळं विकून. आता काय ते फक्त हे एवढे वडील बक्क सुद्धा तेवढं माझ्यासोबत बाकी आहे भाऊ. नाही बाई नाही, ते तू सौभाग्य आहे. त्याला हात लावलं वाटलंस मी देतो 5,000 रुपये. अरे तू कुठपर्यंत शिर मला एवढी मोठी रक्कम व्हायचं? गरीब माणूस तू. मैस विकेन माझी झालं.
त्या वासू काकाच्या सांगण्यावरून मी हा सगळा प्रकार घडवून आणला आणि आज जे काही घडलं ते फक्त माझ्या एकटीमुळं घडलं. ते अंजली पागल होण्यामागे मीच खरी कारणीभूत आहे. माझ्यामुळेच हे सगळं काही घडलं. मीच केलं हे सगळं. अरे चंपाबाई नमस्कार. नमस्कार. कसं विचारायला काय नाही पण तुम्ही सांगा काय नोटीस वगैरे घेऊन आलात की काय? आता काय बऱ्याच लोकांकडे घडल्यास बाकी अजून म्हटलं जावं आम्हाला पण तुमच्याकडे नाही तुम्ही दिला मला माहित तुम्ही दिला काय हो घट असत तर तुम्ही वाढवतच चाललात. सगळ्या सोयी सवलती सगळ्या वाढतच चालल्या. सरकारकडून एवढा पैसा येतो तो जातो कुठं? आता बाई मला काय माहित. आता मी चपराशी माणूस नाही का म्हणजे सांग का म्या. आता खरं म्हणजे काय आहे तो नवीन ग्रामसेवक आहे ना तो बदमाश. अगं बदमाश तर आहेच पण माहितीये का त्याही पेक्षा एक जास्त आहे म्हणजे पण तो अंधारात आहे. तो अंधारात आहे पण एक ना एक दिवस नक्कीच उजेडामध्ये येईल ना. ते जाऊ द्या पण रामदासजी मला तुम्हाला काही सांगायचंय. आपलाच माणूस आहे मी. नाही म्हणजे त्या वासू काकाच्या सांगण्यावरून मी त्या दोघांच प्रेम तोडलं. अच्छा 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 म्हणून ती अंजली पागल झाली वाटत नाही का? माझ्यामुळेच घडलंय असं. मग आता कशाला करता? आधी विचार नाही करता आला का तुम्हाला? कमाल करता. कसली कामं करता बरोबर राणूस बसताय तुम्ही उगीच. हे बघा रामदास तुम्ही की नाही हे कुणालाही सांगू नका. हे बघा तुम्ही माझ्या अगदी जवळचे आहात ना म्हणून मी तुम्हाला सांगते. आहे म्हणा काय तुझी माझी पटते आता म्हणून तर इकडे फिरता फिरता आलो ना. काय म्हणता मग? बर तुम्ही बसा मी चहा करते. हो चंपाबाई थांबा उगीच कशाला त्रास घेतात मी म्हणजे काय उगीच तुमचे 5-10 मिनिटं जातील शिवाय साखर लागली पत्ती लागली नाही का? पण यात त्रास कसला आलाय? अरे त्रास नाही तर का उगीच 5-10 मिनिटं गेली ना तुमची. बर बर राहू द्या पण काय हो तुम्ही तर नाही ना मला कधी एक दिवस पण आपल्या घरी चलून चहा प्यायला. घरी? आणि मी म्हणजे काय नाही मी जर तुम्हाला घरी बोलावलं ना बाई तर माझी काही धडगत नाही. बरं धडगत नाही म्हणजे मग काय? ओ माझी बायको चांगली आरती घेऊन पूजा करेल माझी मग काय? अच्छा म्हणजे तुमची बायको पूजा करते आणि आम्हाला काही इज्जतच नाही. नाही बाई तसं नाही आहे तसं नाही आहे पण काय आहे शेवटी बायको हो नाही का बदलव माझी वस्तू थोडीच तो आणि शेवटी कशी असो पण डोळ्यावरतीच तो म्हणजे झालं नाही का? म्हणजे काय हो त्या सरपंच बाई सोबत तुमचं लग्न करण्याचा विचार दिसतो. मी? नाही बाई नाही मी नाही तो म्हणजे तो हे नाही काम नाही समजलं तुम्हाला? नाही. तो नवीन पाहुणा तिचा मेवणा अनिकेत. अच्छा म्हणजे तिच्याच घरी राहतो तो? हा अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि त्याच कारस्थानामुळे मी त्या अंजलीचा घात केला. अच्छा 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 म्हणजे हा कट त्यानं रचला वाटत नाही का? पण हे बघा रामदास आता आपण दोघेही म्हणून असं काहीही करायचं नाही. असं म्हणत? हा आता आपण दोघेही म्हणून ज्या नंतर त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. असं? तसंच करू म्हणजे आतापासून आपण दोघेही मित्र. मित्र द्या मग हात द्या मला वाटलं पावती बुक आहे की काय पण चंपाबाई एक सांगू का मी म्हणजे त्या दिवशी नाही का काय झालं एवढी लाजत कशा काय झालं? लाजत बिजत नाही पण काय आहे जाऊ द्या जाऊ द्या. हे बघा रामदासजी तुम्ही मला सांगताय की नाही सांगा काय झालं? बघा कुणाला सांगू नका पण. नाही अजिबात कुणाला सांगणार नाही. म्हणजे त्या दिवशी काय झालं त्या दिवशी मी अनिकेतच्या घरी म्हणजे शारदाबाईच्या जुन्या घरी मी अचानक गेलो तेव्हा त्या ठिकाणी म्हणजे आपल्या सरपंचबाई आणि तो अनिकेत एकमेकाच्या गळ्यात गळा म्हणून काय मला समजलं नाही बरोबर. मी कसं सांगू कमाल आहे म्हणजे तुम्हाला ह्या वयात समजत नाही म्हणजे कमालच आहे की तो अनिकेत आणि ती सरपंचीन बाई
एकमेकाच्या गड्यात गडा मिळून म्हणूनच तुम्ही सांगायला एवढे लागते आता मग सख्या डोळ्याला पाहिलेला मी सख्या डोळ्यात बरं तुम्ही बसा चहा करते नाही नाही भाई राहू द्या चहाचा राहू द्या आता असं करतो हा चहा उदा मी पुन्हा कधी तरी येईन हो पण मी हे जे सांगितलं सांगू नका कोणाला पण आली मजाच आली बाबा म्हणजे असं बरं येतो हा हा ठीक आहे नमस्कार हो आमचंच आहे
वाटेत मिळाला तुमचा दीर, ट्रेनिंगला गेलाय वाटत नाही? हो बासू काका, अहो घरात असताना बिडी प्यायला मनाई आहे. हे काय, आमच्याच घराने आम्हाला बिडी प्यायला मनाई? वासू काका, मुद्द्याच बोला. अंबे काय मुद्द्याच बोलू, तुम्ही मुद्द्याच बोला, तुम्ही या गावचे सरपंच. पैसे काम तसं फार महत्वाचं आहे, पण तुमच्यासाठी ते वाईटच आहे. ठीक आहे ठीक आहे. काय ठीक आहे? कामाच कामाच. आता केतन ट्रेनिंगला गेलाय, आठवण येत असेल तुम्हाला त्याची. पैसे यांचे काही काम आहे का? हो दोघांचही काम आहे, कारण ते सुद्धा मेंबर आहे. त्याच काय बाईसाहेब, तुमच्या नवऱ्यांनी म्हणजे मानमोडे साहेबांनी हे घर आणि घरातील जुमला सर्व सामानासहित आम्हाला विकलंय. असं कसं होईल बाईसाहेब? माझा विश्वास नाही या गोष्टी. अहो स्टॅम्प पण आणि विक्री पत्र आहे माझ्याजवळ. हे घ्या. हे जरी खरं असलं ना, तरी सुद्धा माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये. हे बघा बाईसाहेब, मी या गावची सरपंच आहे, माझ्यावर सुद्धा तुमचा विश्वास नाही. विश्वासू माणसंच खरी विश्वासघातकी असतात. हे बघा शारदाबाई, पोलीस बोलवण्यापेक्षा हे त्याची काही एक गरज नाही. मी जाते घर सोडून. कदाचित हे घरच रुसलं असेल माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर. त्याला तुम्ही तरी काय करणार? पण घर सोडून गुड्डी. वा सरपंच बाई, सव्वा माझा तुमचा एक नंबर. अहो तुम्ही आमदार घरी जाणार ना, पडणार नाही वा मात्र खरं. वा वासू काका, वा वा वा.
जननी नाव तीचे माय वासरासाठी अंबर दे कळपातील ही गाय कळपातील ही गाय ओळखतीची जगत जननी नावतीचे माय वासरासाठी अंबर दे कळपातील ही गाय कळपातील ही गाय माझ्या इशाऱ्यांवर चालायला लागलं माझ्या बोटांवर नाचायला
नमस्कार साहेब. या या वासू काका, या 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 या. काय वासू काका, काय म्हणते गावचं वातावरण? गावचं वातावरण जाऊ द्या, आपली घरं सुखी आहेत ना, बस झालं मग. आता एक सांग, मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं त्या कामाचं काय झालं? ते काम ओ अंधरी झाली पागल, भटकत्या रस्त्यानं. आणि तो केतन, तो गेलाय ट्रेनिंगला 2 वर्षाकरता. क्या बात है काका, क्या बात है. काय निकेत बाबू, हा वाहतूक बघा जिथे आपला हात टाकतो ना तिथून काही ना काही काढतोच. बोला वाहतूक काका, बोला. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या बस. तो आहे वाहतूक काका. वाहतूक काका एक काम करा, आता येणार रविवार आहे ना, आपल्या गावची ती चंपा आहे ना, तिला इथं बोलवा, तिचा नाच गाण्याचा कार्यक्रम इथं ठेवायचा आहे. इथे या घरात ठीक नाही आहे हे. ठीक आहे वासू काका, हे ठीक आहे. कारण मी म्हणे तीच पूर्व दिशा. आणि काय वासू काका, तुम्ही समजा माझं ऐकलं नाही तर तुमचं पद आणि तुमच्या मिशा गेल्या म्हणून समजा. ठीक आहे, माता निघायचं. हे बघा सरपंचजींबाई आल्या. हो सरपंचजींबाई. काय तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? अहो काय सांगू तुम्हाला, ती शारदा आहे ना ग्रामसेवकाची पत्नी, ती त्या दूधवाल्याकडे राहायला गेली आहे म्हणे. सरपंचजींबाई, अहो ती दूधवाल्याकडे राहायला गेली की दूधवाल्यांना ओवा करून टाकलाय? वासू काका, तिला कसही जाऊ द्या, कसही जाऊ द्या, आपल्या बाबाचं काय जात. पण एक काम करा सरपंचजींबाई, वासू काका तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ता ताबडतोब निघा गावामध्ये, आणि गावामध्ये बोंब मारा सुद्धा. म्हणावं त्या ग्रामसेवकाच्या बायकोनं, म्हणजे त्या शारदानं, त्या दूधवाल्या दामूला आपला नवरा केला आणि ती त्याच्या घरात जाऊन घुसली. जाऊ सांगा सगळ्या गावात. ठीक आहे, मी आत्ता येतो आणि सगळ्या गाव सांगतो. त्या ग्रामसेवकाची बायको दामू दुधवाच्या घरात घुसली. खर सांगू, अरे तुमचं हे सौंदर्य टरबुजा सारखं टवटवीत दिसतंय सरपंचजींबाई. अहो आता कायच आहे, उतरती कळायला लागली आहे. नाही असं बोलू नका सरपंचजींबाई, असं बोलू नका. तुम्हाला उतरती कळा नाही, तुम्हाला आता चढती कळा लागली आहे सरपंचजींबाई. काय आहे सरपंचजींबाई, फुलझाडाच्या फुलाला उमलून 2 दिवस जरी झाले असले तरी त्याचा सुगंध काही इतक्या लवकर नष्ट नाही होत ना सरपंचजींबाई. पण त्याचा गंध चाखण्यासाठी कुणी भमर तयार होईल का? नाही होणार सरपंचजींबाई, का नाही होणार. त्या फुलानं त्या भ्रमराला पाहून समजा आपल्या पाकळ्या उघड्या ठेवल्या असेल तर तो भ्रमर भक्कन जाऊन नाही बसणार का सरपंचजींबाई? अगदी खरं सरपंचजींबाई, अगदी खरं. आई बार सरपंच तेरे बिन रहा, आया आई बार दिल है.
सरपंच सरपंच बाई आजिक मैं आजिक मैं आजिक मैं रामदास सरपंच बाई तू इथं कशाला आलास अहो तुम्हीच मला सांगितलं बाहेर थांबा म्हणून किती वेळ वाट पाहत बसलो मी तिकडं काय काळ म्हणतो पुन्हा म्हणतो तुम्हाला काय म्हणालो का नाही काही म्हणालो का तुम्हाला बोललो का तुमच्याशी तुम्ही मला कसं म्हणता मी मीराबाईशी बोललो ना मीराबाईने मला सांगितलं तिकडे उभं राहा म्हणून थांबलो होतो तिकडे वाट पाहत होतो रामदास तू इथं मी इथून सरळ घरी येईन बोललो का काही तुमच्याशी मी बोललो का नाही मग बोल दिया मग कटल कर बघितलं असेल तर बघू द्या कशाला घाबरताय सरपंचीन बाई मी आहे ना मग कशाला घाबरताय समजा या रामदासनं काही पाहिलं असेल ना तरी घाबरू नका सरपंचीन बाई अरे एवढ्या मोठ्या पदावर एवढ्या मोठ्या उद्यावर या गावच्या सरपंच आहात तुम्ही समजा यानं गावात कुठं काही बोललं ना तर त्याला त्याच्या नोकरीवरून काढून टाका सरपंचीन बाई असंच करेन मी या साल्या रामदासानं माझी सत्यनारायणाची पूजा मात्र अर्धवर ठेवली साल हो ना मग असं करा नाही की तुम्ही आज इथेच थांबा इथेच थांबतो सरपंचीन बाई आणि तुम्हाला सोबत घेऊन पूजा मांडतो बरं सांगतो सरपंचीन बाई तुमच्या नावानं तुमच्या अगरबत्त्या लावतो नाही जमली तर मेणबत्ती भेटवतो पाहतो पाहतो सरपंचीन बाई तुमच्या नावानं एखाद नारळ चला चला सरपंचीन बाई चला 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 शारदा शारदा गुड्डी केतन शारदा नमस्कार ग्रामसेवक साहेब या या नमस्कार या या घरात तुमचं स्वागत आहे ग्रामसेवक साहेब या बसा बसा कुठे गेलेत सर रे आणि तुम्ही इथं आम्ही इथंच राहणार ग्रामसेवक साहेब आम्ही इथंच कारण तुम्ही ज्या घरात उभे आता सध्या ते घर माझ आहे या अनिकेतच आणि या सबंध घराचा मालक आता मी एकटा आहे ग्रामसेवक साहेब आणि तुमची बायको तुमची शारदा तुमच्या भावासोबत अश्लीलतेचे अनैतिक चाळे करत होती एवढ्यावरच गाडी थांबली नाही एवढ्यावरच गाडी थांबली नाही ग्रामसेवक साहेब तुमचा भाऊ तर गेला ट्रेनिंगला पण तुमच्या बायकोनं म्हणजे शारदानं त्या दूधवाल्या तांबूला आपला नवरा केला आणि ती त्याच्या खातून घुसली काय सरपंचीन बाई शब्दवर सांगतो तुमची बायकोनं त्या दूधवाल्या तांबूला आपला नवरा केला त्याच्या घरातून घुसली कुठं आहे हेच खरं आहे नाही हे असं ठरवू शकत असं झालंय ग्रामसेवक साहेब विश्वास असेल तर जा त्या दुधवाल्या तांबूच्या घरी जा आणि जाऊन बघा मी सांगतो ते खरं आहे की नाही जाऊन बघा नाही होऊ शकत असं जाऊन बघा ना नाही होऊ शकत असं झालंय जाऊन बघा नाही शकत
या घरात किती बरं वाटत, मनावर कुठला त्रास नाही कि कुठली संकट नाही, हळूहळू का होईना पण संकट टाळायला लागले तेवढं. आता थोड्याच दिवसात केतन भाऊच्या नोकरीला आणि गुड्डीचे पप्पा देखील सुटले, मग मात्र मी माझ्या दामोदादाला कुठेही जाऊ देणार नाही, ती माझ्याच घरात ठेवली. कारण किती झालं तरी त्या माणसाचे माझ्यावर खूप उपकार. दूर जवळ येऊ नकोस माझ्या. काय राहतो तुम्ही माझ्यावर? हा प्रश्न तर माझा आहे ग, माझा. पण मी पण कसला? तुम्ही गेल्यानंतर आम्ही किती दुःखात दिवस काढले. मी गेल्यानंतर पटला नको तू अशी वागशील म्हणून. अशी वागशील? होय अशी. तुझे काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे ना साली, तुम्ही यात स्वार्थी आहे. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा असतो ना तोपर्यंत ती व्यक्ती प्रिय असते, आणि एकदा का त्याच्यावर संकट येऊ लागली की जवळचे सगळे दूर होतात. तसंच झालंय, तसंच झालंय माझ. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझ्याबद्दल आणि केतन बद्दल बोलतोय मी. केतन भाऊजी ना, अहो भाऊजी ट्रेनिंगला गेले 2 वर्षाकरता. भाऊजी? हो. भाऊजी म्हणायला लाज वाटत नाही तुला? तुम्ही त्या देव माणसाबद्दल असं बोलताय? देव माणूस? तुझ्यासाठी तो देव माणूस, पण माझ्यासाठी वैरी. सक्का भाऊ पण पक्का वैरी. परमेश्वरा, परमेश्वरा, अरे पण ही किती अंत बक्षील रे बास. अरे आज ना उद्या माझे संकट असतील अशी वाट बघते मी माझी. प्रत्येक दिवस येतो ते अमावस्येची रात्र म्हणूनच. अमावस्येची रात्र म्हणूनच प्रत्येक रडल्यानंतर दोष लपत नाही. बरोबर आहे ना? मी चोर, लफंगा, ग्रामपंचायत मध्ये अपराधपर करणारा, सरकारी तिजोरीतले पैसे चोरणारा लबाड, लबाड आहे मी. तुम्हाला काय समजत असेल ना, तरी मला विश्वास आहे, मला विश्वास आहे की माझे पती तसे नाही म्हणून. पती? तुझा पती आहे तो दामू दूध वाला. एका उच्च शिक्षित कर्मचाऱ्याची बायको आणि एका एका साध्या दूधवाल्याला नवरा केलीस? विश्वास ठेवा माझ्यावर, दाबून आता फार चांगलाय. त्याचा आणि माझं फक्त भाऊ बहिणीच नाते. आणि तू त्याच्यात रममान झालीस, आणि तो एक सज्जन माणूस स्वतःची अवकाश विसरला. बोलण्याला काही मर्यादा असतात साहेब. बरोबर आहे ना? बरोबर आहे, बोलण्याला मर्यादा असतात. कारण ही तुझी बायको आहे आणि आणि तुझ्या बायकोला मला बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. काय बोलू साहेब? त्या बोलण्याचं काही उरलंच नाही ना, काय बोलू? काय बोलणार आहेस? बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर. हे बघा, तुम्ही सर शांत व्हा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. मला काही एक सांगण्याची गरज नाहीये.
चांगले तुझे मला म्हटलं नव्हतं माझी माझी बायको अशी असेल मला वाटलं होतं माझी बायको साक्षात लक्ष्मी आहे पण सागरात पोहणाऱ्या माणसानं गोड पाण्याची अभिलाषा का बाळगावी का बाळगावी पण सरी तिला नेहमी सागराची सोड असते आणि त्या पाण्यात कोणी कितीही कृत्रिमपणे साखर टाकण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याची चव कधीच बदलत नाही कधीच बदलत नाही
कशी कामिनी रोखून मजला पाहू नका तुम्ही मी तुमची इश्क बाजी का सौदा करा या ना चवड़ी जरा दिल भरा इश्क बाजी का सौदा करा इश्क बाजी का सौदा करा इश्क बाजी का सौदा करा या ना या ना चवड़ी जरा दिल भरा इश्क बाजी का सौदा मी आता जातो जे पोलीस वाले उभे असतात त्यांच्यापाशी जातो आणि त्याला सरळ स्पष्टपणे सांगतो
की सरपंचीन बाई या गावची एक महत्वाची असती आहे, तिच्या अंगाला स्पर्श करायचं नाही, उलटे काम करा म्हणून सांगतो या पोलीस वाल्यांना, त्यांना सांगतो सरपंचीन बाईला पोलीस स्टेशन मध्ये न्या, एक नंबरची बदमाश आहे, एक नंबरची पापीन आहे, दोन चार आडवे तिडवे दंडे मारा म्हणजे आपोआपच लाईनीवरील तुझ्या मारी तुझ्या आपल्या कर्माची भर अनिकेत केला चंपा मला तुला जाब विचारायचा आहे जाब विचारायचा हो जाब विचारायला असं काय केलंय मी काय केलं या गावात मी तुला बस्तान मांडू दिलं या गावात मी तुला जागा दिली आणि तू तुझ्यामुळे संपूर्ण गाव बिघडलं आणि एवढंच नव्हे तर तुझ्यामुळे या गावाची तरुण मंडळी तुझ्या कोठीवर येतात कोठीवर येतात तो तर माझा धन्नाच आहे तरीही मी तुला काहीच बोलले नाही संपूर्ण गावाला शांत केलं पण तू मला एक सांग चंपा राम्या आणि तू काय चर्चा करीत होत्या आम्ही कशाला कुणाच्या गोष्टी करायच्या त्या दिवशी तो घर टॅक्सची पावती घेऊन आला आणि बसला आणि गेला गेला मग गावभर कसं माहित झाला और ते आम्हाला कसं माहित असणार आम्ही काय गावातल्या लोकांना सांगायला गेलो आणि मला हो तुमच्या बद्दल काय माहिती असणार रामेने तुला काहीच सांगितलं नाही नाही मला काहीही सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही खरंच काही सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही तो आला बसला आणि बसला बसला रात्रभर झोपला असेल ना सांभाळू मुलं आपलं माझ्यावर आवाज माझ्यावर आवाज काढते हे बघ या गावातून हाकलून नाही तुला करणी करता तुम्ही आणि आम्हाला तुम्हाला काय बाई हे बघा आजपर्यंत मी तुमचं प्रत्येक बोलणं ऐकून घेतलंय आणि सगळं काही सहन सुद्धा केलंय मी पण यानंतर हे सगळं काही मी सहन करू शकत नाही काय सहन करू शकत नाही ग तू हे बघ तुला जर या गावात राहायचं असेल ना तर मी सांगेन तसंच वागावं लागेल नाहीतर नाहीतर या पुढे मी आहे आणि तू काय करणार आहात तुम्ही आता तर तुम्ही जेलची हवा खायला जाणार हो काय करणार मी बघून घेशील तू आता तू आहे आणि मी हो सरपंच बाई आतापर्यंत मी तुमचं सगळं काही सहन करून घेतलंय पण आता यानंतर मला हे सगळं काही जमायचं नाही मी सांगून ठेवते तुम्हाला स्वतःच घर भरण्यासाठी दुसऱ्याला संसारातून उठवणाऱ्या बाया तुम्ही आणि तुमच्यासारख्या राजकारणात बाया जाणाऱ्या बाया कशा असतात हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आजपर्यंत मी तुमचं सगळं काही केलंय पण आता यानंतर मी तुमची गय करणार नाही मला जर कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याला इतक्या सहजासहजी सोडणार नाही कळलं थांबायला काय झालं नाही साहेब मला थांबायला वेळ नाही मला जाऊ द्या थांब कुठे चाललास तुला थांबायला वेळ नाही पैसा रे रामदास साल्या माग चढला का रे तुला
माझ कुणाला चढलाय साऱ्या गावालाच माहित आहे. ए रामदास, जीप जरा जास्त चालू लागले ना तुझी, हे तुमच्या मुळातला सर. ते बघ सर, पुढे निघालास ते मानमोडे साहेब आहेत ना सर, त्यांची मुलगी पडते खूप खूप आजारी आहे. आणि तिला हे औषध हे रक्त दिलं नाही ना सर, तर सर मला जाऊ, मला जाऊ द्या लोक, मला मला उशीर झाला ना तर ते दोनशे सर. म्हणजे रामदास, तुला त्या मानमोळेच्या घराच्या बाबतीत, त्या पोरीच्या बाबतीत जास्तच पुळ काय नाही म्हणायचं? होय सर, त्यांच्या बाबतीतच नाही तर सर्वांच्या बाबतीत. ए रामदास, उत्तराला प्रत्युत्तर द्यायचं नाही, लक्षात ठेवायचा. तुम्ही द्यायला लावलं साहेब मला, तुम्ही द्यायला लावलं. बघा सर, मला जाऊ द्या साहेब, उशीर होईल मला. एक काम तुला जायचं आहे, जा मुकडे ना. हा रामदास, पण जायच्या आधी तुझ्या हातामध्ये जे औषध आहे, ते रक्त आहे, ते मला देऊ द्या. मी इथून काय करणार सर? मी समजा हे सगळं हिसकावून घेतलं ना रामदास, तर काय होईल माहितीये? तर होईल एकाचा मृत्यू. साराच्या सार बेचिरा होऊन जाईल, साराच्या सार संपून जाईल, सगळं खाक होऊन जाईल रामदास. औषध मी तुम्हाला नाही देणार सर. सर मला जाऊ द्या सर, मला मला तो उशीर झाला ना सर, तर त्या दोन जीवांच नाही सर. मला जाऊ द्या सर, मला जाऊ द्या. रामदास, ते दोन जीव तर सोडच, पण हा माझ्या हातातला सुरा समजा तुझ्या पोटात गेला ना रामदास, तर तुझे दोन्ही पोर रस्त्यावर भीक मागत फिरतील, दारोदा अधिकाऱ्यासारखे. चालेल तुला? माझ्या नशिबात असेल ना सर ते चोर. म्हणजे तुझ्या नशिबात आहे असेल तेच होईल ना? मग विधवा झालेली तुझी पत्नी रामदास स्वतःच्या शारीरिक समाधानासाठी दुसऱ्या पुरुषासोबत शय्या करेल? जीवावर त्यांच्या घराबद्दल एवढा पुळ काय मला खरंच माहिती नव्हतं. अरे त्या लहानशा पोराच्या बाबतीत तुझ्या मनात एवढा पुळ काय, त्याच्याबद्दलची एवढी हळहळ आहे, हे मला माहित नव्हतं रे रामदास. खरंच रामदास, तू खूप मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे रामदास, खूप मोठा माणूस आहे. तुला तुला औषध देऊन द्यायचं, त्याला मदत करायची कर रामदास. तुला जी मदत करायची असेल ती कर, आणि माझ्याकडून समजा तुला काय मदत लागली ना तर ती मान. मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, मी तुला प्रत्येक गोष्टीत मदत करेन. फारूक करताय सर, तुमची फारूक कसं? ते औषध आहे ना, ते औषध जन्माला
म्हणून मी सुद्धा निर्माण झालो हा असा निर्घोष. लक्षात ठेव रामदास, नव्हते आकाश आकाश, नव्हती पृथ्वी पृथ्वी, होत्या फक्त दोनच शक्ती. एकीला तुम्ही ईश्वर म्हणून ओळखता आणि दुसरीला तुम्ही सैतान म्हणून ओळखता. आणि हा अनिकेत झालाय आता सैतान, फक्त सैतान. मी आलोय बघ, मी आलोय. क्षमा नाही करणार मला. क्षमा हो असं का म्हणताय तुम्ही? मला मला सगळं कळून चुकलंय शारदा. मी लोकांच्या सांगण्यावरून नाही ते आरोप केले तुझ्यावर. क्षमा कर मला शारदा. हो क्षमा, काय मागताय तुम्ही? क्षमा कर. आपण तो खूप पती पत्नी आहोत ना, मग पती पत्नी ना एकमेकांना समजून नको का घ्यायला? आपण बघा कुठेला किती ताप आहे ते. सकाळपासून सारखं वाढतच चाललंय तापीच. पुत्राच कस म्हणून ताप घेत नाही पोरीच? शारदा, त्या परमेश्वराची कृपा असेल ना, सगळं काही व्यवस्थित होईल. त्याच परमेश्वराला हात चोडून आराधना करते सारखी की माझ्या गुंडीला सुखी ठेव पडून. शारदा, मीच कपाल करंट ठरलो. नाही नाही, ते आरोप केले. माझ्यामुळे तुम्हाला संकटातून जावं लागले. असं का म्हणता तुम्ही? हो आपण पती पत्नी आहोत सांगितलं तुम्हाला, मग एकमेकांची सुख दुःख नको का वाटाय? शर्मा,
आपली सुखच भंग पावली. स्वप्न मनोऱ्याच्या पायऱ्याच कोलमडल्या. पण तरी सुद्धा त्याचा आशीर्वाद नको का सगळ्यांना आपण. किती स्वप्न पाहिली होती शारदा. आपण छोटासा संसार असेल त्या संसार वेळीवर छोटस फूल येईल. कोबडी हुंकार ऐकायला येतील. आणि शारदा त्याच्या लाडा कौतुकातून आपली संसार नौका फुललेली असेल. भरलेली असेल. तसंच झालं हो अगदी तसंच झालं. पण काय आलं डाव साधलं आणि त्या संसारात आली गिधार. अरे भरलेले फुललेले बेल कर्तडून कर्तडून टाकली. शांत हो शारदा. शांत होण्याचा खूप प्रयत्न करते हो की. पण हे आश्रयात की माझा सारखा फाटला करते. किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी अशी फक्त आवरल्या जात नाही. होय शारदा अश्रूंना अश्रूंना सीमा नसतात. विश्वास आहे शारदा आपली गुट्टी गुट्टी बरी होईल. बस तेव्हा सोबत तेवढीच प्रार्थना आहे बाबाची. मला विश्वास आहे की केतन भाऊ येतील आणि माझ्या गुट्टीसाठी औषध आणि. गुट्टी तुझा काका गेलाय ना तुला औषध आणायला. तुला काही होणार नाही गुट्टी. नाही काही होणार तुला. बरी होशील तू. नाही काही होणार तुला. ही औषधी घ्या आणि गुड्डीला द्या. औषध औषधी औषधाची चिठ्ठी तर घरीच आहे. चला तुम्ही बदमाश आणि बदपैली समजला तोच माणूस खरा प्रामाणिक निघाला साहेब. दाबूदादा गुड्डी खूप आजारी असं छंपाबाई करून त्याला कळलं आणि तसंच तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडून त्याने चिठ्ठी लिहिली औषधी घेण्यासाठी त्याच्याजवळ एकही पैसा नव्हता. पैशासाठी वणवण भटकला पण त्याला कोणीच मदत केली नाही. ते कुठले औषधी घेतली आणि एक बॉटल माझ्याकडे दिली. पण रस्त्यात तो नालायक अनिकेत मिळाला आणि त्यानं ती बॉटल फोडून टाकली तरी मला माफ कर. काय मी फक्त औषधी आणू शकलो. रामा रामा किती माया करशील रे आमच्यावर. अरे कोण आम्ही कोण तुम्ही कुठचे कोण या गावात नोकरीच्या निमित्तानं आलो. अरे तुम्हा लोकांशी नातं जळलं म्हणून मी याच गावात घर बांधलं. पण परिस्थिती बघा. जाबा ते औषध
मी शर्मा गुंडीला गुंडीला औषध दे गुंडीदारी राणी उठा बघू बेटा सकाळपासून तडफडत होती डॅडी तू उठ बा ए चकू चकू राणी ए राजा उठ बा उठ बेटा औषध आणलं बघ बाबाने औषध घेऊन घे मग झोप राणी ए राणी ए सोना गुड्डी उठ बाळा ए राणी ए राणी उठ अग मामा रे बघ मामा ए चकू गुड्डी राणी राजा उठ बा असं नाही करू ए बाळा बाळा पैसा मिळवू तुला शिकवीन
काही गोष्टी लक्षात ठेवा. आपण तुम्हाला जेवढी कामं सांगितले तेवढी पूर्णच्या पूर्ण व्हायला पाहिजे. कामं झाली म्हणून सध्या तुम्ही काळजी नाही करायची. बस साहेब अंजली आहे तर मी तुझा केतर आहे. केतर तू माझा केतर नाही आहे. तू माझा केतर नाही आहे. खोटं बोलता तुम्ही. हे अंजली बघ अग हा सुद्धा केतन आहे. वासुकाका या पागलनं माझ्या गालावर हात उघडला. या पागलनं माझ्यावर हात उघडला याला कारण कोणा माहिती. वासुकाका तुझ्या मारी तू साल्या. वासुकाका तुझ्यामुळे मला मार खायला लावला. एकदा तुला पुन्हा सांगतो. तुझ्या मारी वाचला बुड्ड्या बोलली तुला तुझ्या मार बुड्ड्या. अगं पण मी तुझा केतन आहे. माझा केतन की नाही खूप सुशील आहे. हा आहे काका आणि हा आहे पुतळा. म्हणजे धूर्त कावळा आणि लबाळ खोल्ला. एक होता कावळा दुसरा डोंग कावळा. एक होता कावळा दुसरा डोंग कावळा. मारी तिघ्या आणि पगली आवला तिच्या मारे. ओ बघता काय ओळा दिला त्या झाडीमध्ये. हे बघा यावेळेस आपल्या दोघांमध्ये तिसरा कुणी नाही. काय बघता हीच वेळ आहे. ओ संधीचा फायदा घेऊन टाका. वासुदत्ता मी तिला तिकडनं धरतो. तुम्ही तिला इकडनं धरा. अशी सोन्यासारखी संधी पुन्हा चालू येणार नाही. मी तुझा किती घाबरू नका वाचू का. काय सांगतो रामदास काय झालं. आता मी झोपलो होतो. तो झोपलो होतो अचानक मला पडलं स्वप्न. असं अरे देवदूत आले माझ्या दर्शनात. असं का. मी म्हटलं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून मी या रस्त्यानं आपला चाललो होतो वाटे वाटेनं कडे कडेनं. तेवढ्यात मला एका बाईचा ओरडण्याचा आवाज आला. असं काय रामदास जसा ओरडण्याचा आवाज आला बाईचं तर माझ्याकडून नाही धावलं गेलं. मी म्हटलं बाई कुठली तरी संकट आता म्हणून तिला मदत केली पाहिजे तिला वाचवायला केलं पाहिजे म्हणून मी इथं आलो. हा वासू काका या बिचाऱ्या बाईवर जबरदस्त वासू काका लाज नाही वाटत तुझ्या मारी तुझ्या. अरे घेत बाबू हे सगळं कुठं. नाही थांबा एक मिनिट. चांगला माणूस आहे बिचार. कसा म्हातार हा चांगला माणूस आहे. हा बदमाश लेखला याच्यावरती टाकू. अगदी बरोबर असंच करू याच. नाही चल चालेल तिकडे. तू खून केलास नाही. अबे तू खून केला माझ्याकडे दंडा.
कोण खून केला बे कोण 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 केला कोण खून कोण कोण केला कोण मी मी नाही केला केला कोण मी केला चल चला चल पोलीस चल पोलीस शालू नेसर त्याच्या वरातीच्या समोर समोर सवाष्ट म्हणून फिरवायचं
तू अरे कुठे होतास इतके दिवस? अरे कुठे होतास रे दाबू दादा? तू तुमच्या शेजारीच होतो ताई, तुमच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करीत होतो. काय हालत करून घेतले स्वतःची? ठीक आहे तुमचं सगळ्या आठवणी जपून ठेवलीस तू. होय दाऊ दादा, अरे तुझ्या साऱ्या आठवणी आम्ही जशाच्या तशा जपून ठेवल्या. खरं म्हणजे मला त्यांनी माणसात आणलं, मला जगण्याचा मार्ग दाखवला. आणि खरं म्हणजे बहीण भावाचं प्रेम घेणे चुकलं. एक ताई मला वाटत
पाहिजे. नाही दमू नाही दमू दमू तो सकाळभर तू दमू दमू ताई माझ कर्तव्य संपलंय ताई. नाही दमू नाही तू सांभाळ या सगळ्यांना सांभाळ. नाही दमू अरे तुला या घरच्या राजहंसाची जागा भरून काढायची. अरे यानंतर राजहंस तू आहेस तू. नाही दमू नाही माझा आशीर्वाद आहे तुला ताई. अरे दमू असं का बोलतोयस तू. अरे तूच दमू तू माझ्या संसारताचा आयुष्याचा राजहंस आहेस. दमू अरे तू परमेश्वरासारखा तू चंदनाप्रमाणे झिंजलास आणि वृक्षाप्रमाणे तू सावली दिलीस आमच्या घराला. माझी गुड्डी हे वस्त्र मा